सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार आज आपण रावणकृत शिव तांडव स्तोत्रातील दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू जटा कटाह संभ्रम भ्रम निलिंब निर्झरी विलोल वल्लरी विराजमान मूर्धनी धग धगद पट्ट पावके किशोरचंद्रशेखरे रते प्रतिक्षण मम आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू जटा कटाह संभ्रम जटा म्हणजे केस कटाह म्हणजे कमंडलूच्या आकाराचं पात्र संभ्रम म्हणजे क्रीडा करणे गोल, -गोल फिरणे इथे रावणाने गंगा नदीचं वर्णन अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे रावण म्हणतो ही जी गंगा नदी आहे ती जटा नावाच्या कमंडलूच्या आकाराच्या पात्रामध्ये वसलेली आहे आणि ती क्रीडा करते भ्रमण निलिंप निर्झरी भ्रमण म्हणजे गोल, -गोल फिरतीये फिरते आहे निलिंप म्हणजे देव निर्झरी म्हणजे नदी अशी देव नदी म्हणजेच गंगा की जी कमंडलूच्या आकाराच्या जटापात्रामध्ये शिवशंकरांच्या मस्तकावर जी भ्रमण करते अशी गंगा विलोल वीची वल्लरी विलोल म्हणजे चंचल विची म्हणजे लाटा वल्लरी म्हणजे लता किंवा वेली आता इथे असं म्हटलं आहे की वेली कशा असतात बघा वेली हळूहळू झाडावर चढतात झाडाच्या फांद्यांवरनं जातात काही वेळा वेली जमिनीवरनं जातात पुन्हा झाडांच्या फांद्यावरनं जातात तुम्ही जर वेल डोळ्यासमोर आणलीत तर तुम्हाला एखादी लाट जशी वर खाली वर खाली अशी झिगझॅक स्वरूपात तुम्हाला दिसते तशा वेली दिसतात तशी ही जी गंगा नदी आहे तिचा जो प्रवाह आहे तिच्या ज्या लाटा आहेत त्या अशा वेलीप्रमाणे शंकराच्या जटेतनं प्रवाहित होत आहेत पुढे रावण वर्णन करताना म्हणतो की विराजमान मूर्धनी विराजमान मूर्धनी म्हणजे मूर्धनी म्हणजे डोक्यावर विराजमान आहे कोण विराजमान आहे अशी गंगा याचं वर्णन आपण आधी पाहिलं धगत धगत ज्वलत म्हणजे धगधगणारं आणि जळणारं असं काहीतरी त्याच्या कपाळावर का आहे ललाट पट्ट ललाट ललाटपट्ट म्हणजे कपाळ पावक म्हणजे अग्नी धगधगणारा जळजळणारा अग्नी असा शंकरांच्या मस्तकावर आहे कपाळावर आहे आपल्याला माहिती आहे शंकरांचा जो तिसरा डोळा आहे तो अग्नीचा आहे त्याने जर तिसरा डोळा उघडला तर सारी सृष्टी भस्मसात होते ह्याच शंकरांनी काय केलं किशोरचंद्र शेखरे किशोरचंद्र बघा बालचंद्र कारण चंद्राची कोर धारण केलेली आहे म्हणून किशोरावस्था म्हणजे बाल्यावस्था चंद्र जाणू काही बाल्यावस्थेत बाल आहे अशी कल्पना करून किशोर चंद्र म्हणजे चंद्राची कोर त्याने काय केलेली आहे धारण केलेली आहे कुठे शेखर आहे म्हणजे शिखा म्हणजे जी शेंडी आहे ज्या जटा आहे त्या जटेच्या वर त्याने ती धारण केलेली आहे चंद्रकोर आणि रती ही मम रती म्हणजे प्रीती प्रतिक्षण म्हणजे प्रतिक प्रत्येक वेळी मम म्हणजे माझी अशा या भगवान शिवशंकरांवर क्षणोक्षणी माझी प्रीती राहू दे म्हणजेच माझं प्रेम शिवशंकरांवर जळू दे शिवशंकरांच्या या रूपाचं ध्यान माझं मन सदोदित करू दे आज इथेच थांबतो पुढील भागात पुढच्या श्लोकांचा अर्थ पाहू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय